नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भास्कर शिंदे, संचालक ज्ञानराज करिअर अकॅडमी संगमनेर। मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण याचा जो आहे संपूर्ण एकाचकाने सिलेबस किंवा कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न येत असतात याच्या संदर्भात माहिती घेतली। मागचा व्हिडिओ थोडासा लांब झालेला असेल किंवा मोठा झालेला असेल, परंतु त्याच्यामध्ये सर्व घटक कव्हर करायचे होते म्हणून त्या त्याच्यात थोडासा वेळ जास्त लागला। आज आपण मराठी व्याकरणातील दुसरं महत्त्वाचं एखाद्या प्रकरण म्हणजे कोणतीही परीक्षा असू द्या, एम पी सी असेल, कंबाईनची पेपर असेल, तलाठी असेल, आरोग्य सेवक असेल, पोलीस भरती असेल, कोणत्याही परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न वर्णमाला या घटकावर विचारला जातो आणि म्हणून त्याच्या संदर्भात आपण वर्णमाला हे मराठी व्याकरणातलं दुसरं महत्त्वाचं प्रकरण याची एखाद्यात आपण तयारी एखाद्यात घेणार आहे। तर कदाचित ना तर पहिल्यांदा वर्णमाला आपण अगदी पहिलीला दुसरीला असताना हे वर्णमाला हे कारण हे शिकलेलो असतो, परंतु त्यावेळेस आपण केवळ अक्षर ओळख व्हावी म्हणून किंवा आपल्याला ज्या काही मराठी लिहिता वाचता यावं यासाठी आपण ती मुळाक्षरं शिकत असतो। आत्ता आपण स्पर्धा परीक्षेमध्ये ही वर्णमाला नेमकी त्याच्यात अंतर्भूत असणारे घटक कोणते, त्याच्या कोणत्या भागावर प्रश्न विचारले जातात, त्यांचे एखाद्या ठिकाणी वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं, त्याचे प्रकार कोणते, त्यांचे उच्चारस्थान कोणते, सगळ्या प्रश्नांच्या कदाचित माहिती एखादी घेणार आहे। तर सर्वप्रथम वर्णमाला यातील आपण एखाद्या बघितलं तर वर्ण एखाद्यात हे वर्ण म्हणजे काय, तर वर्णाची पहिल्यांदाच्या ठिकाणी व्याख्या विचारलेली खूप परीक्षांमध्ये वर्ण म्हणजे काय आणि यांची एक साखळी म्हणून याला वर्णमाला म्हणतात। तर वर्ण म्हणजे आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात आणि म्हणून पहिलीच व्याख्या आपण एखाद्यात ना आपल्या तोंडाद्वाटे बाहेर पडणारी मूलध्वनी, मूलध्वनी म्हणजे मग कोणतंही असेल, स्वर असेल, स्वरादी असेल किंवा व्यंजन असेल, या सगळ्यांना कदाचित त्यांनी मूलध्वनी म्हणतात। म्हणजे एखाद्याने आपण जर बघितलं तर कदाचित अ हा जो एखाद्या काही स्वर आपण म्हणताना अ असा जो उच्चार होतो, त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी स्वरादीमध्ये कदाचित अम हा जो एखाद्या जो स्वर किंवा व्यंजनांमध्ये एखाद्यात क ख एखाद्यात ना हे सगळे सगळे काय आहेत यांना काय म्हणायचं, त्या लोकांच्या मूलध्वनी म्हणजे मूलध्वनी म्हणजे हे वर्ण असतात आणि म्हणून पहिलीच व्याख्या ह्या प्रकरणामध्ये विचारली जाते। तर वर्ण कशास म्हणतात, त्यापैकी योग्य विधान कोणतं, तर आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात आणि म्हणून पहिल्याकडे व्याख्या। पण एखाद्या ठिकाणी प्रश्न सुरू होताना आता एखाद्यात ना या वर्णमालेतील वर्णाचे मुख्य प्रकार किती, तर वर्णाचे मुख्य एखाद्या प्रकार एखादे तीन। मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे तीन स्वर, स्वरादी आणि व्यंजन आणि म्हणून वर्णमालेतील एखादे प्रकार ज्या ठिकाणी वर्णाचे मुख्य प्रकार किती असा प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर असतं कधी तीन। मग हे कधी हे वर्णाचे कधी तीन प्रकार कोणते, स्वर पहिला एखादे प्रकार, त्याचा जे स्वरादी दुसरा एखादे प्रकार आणि तिसऱ्या का ज्या जे व्यंजन, अशा पद्धतीनं मराठी भाषेत वर्णाचे मुख्य प्रकार किती तर प्रश्नाचं उत्तर असतं कधी तीन। मग हे तीन एखादे स्वर, आता स्वर कशाला कधीत म्हणायचं, तर स्वराची मुळात व्याख्याच एखाद्यात ना ज्या वर्णाचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो, म्हणजे कधी ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही आणि म्हणून एखादे स्वर मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत। मग हे 14 एखादे स्वतंत्र उच्चार असतात। फक्त हे स्वर कोणते, आज आपण एखाद्या स्वर एखाद्यात बघितलं अ आ ई ई ऊ ऊ रू लू ए ए ओ औ एखाद्यात ना हे सगळे सगळे एखादी मराठी भाषेतले एखाद्यात ना अ आ ई ई ऊ ऊ रू लू ए ए ओ ओ ए आणि ओ अशा पद्धतीनं मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत आणि म्हणून ही 14 स्वरांची सिरीज 2009 पूर्वी मराठी भाषेत 12 स्वर होते म्हणून आपल्याकडे तयार होताना आपण 12 खडी म्हणायचो। आता ज्यात ना 2009 नंतर आपल्या मराठी भाषेत दोन इंग्रजी स्वर ॲड झालेत किंवा समाविष्ट झालेत, ॲ का ज्यात ना हा इंग्रजी स्वर ओ। आता एखाद्यात आपण एखाद्यात ॲस्टर हा शब्द लिहिताना ॲस्टर असं म्हणतो, ऑमलेट हा शब्द लिहिताना ऑ म्हणतो, हे दोन्ही स्वर मूळचे इंग्रजी भाषेतले,
फक्त आपल्या मराठी भाषेत त्यांचा समावेश आपण केल्यामुळे स्वरांची संख्या कनी एकूण 14 का झालेली आहे. फक्त जे ना पुन्हा जसं वर्णाचे प्रकार किती तर वर्णाचे प्रकार 3 तशा पद्धतीने स्वराचे प्रकार किती तर स्वराचे प्रकार आता जे 4 प्रकार आता ह्रस्व दीर्घ संयुक्त आणि इंग्रजी स्वर असे आपण हे 4 प्रकार आता या 4 प्रकारांमध्ये ह्रस्व स्वर कशाला म्हणायचं जर ज्या वर्णाचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्याला ह्रस्व स्वर म्हणतात ज्या वर्णाचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्याला काय जकन दीर्घ स्वर म्हणतात तर एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन तयार होणार जे स्वर आहेत त्यांना संयुक्त स्वर म्हणतात आणि इंग्रजी भाषेतून आलेली इंग्रजी स्वर आता यांची एक आणि आपण जोडी एक जर बघितली अ आणि आ अ हा ह्रस्व स्वर आहे अ म्हणताना आपण अ असं म्हणताना तो उच्चार करायला त्याला कमी वेळ लागतो तर याला काजत आला का ना आ असं जेव्हा आपण काजत म्हणतो तेव्हा त्याचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो आणि म्हणून याला ह्रस्व म्हणतात याला दीर्घ म्हणतात हाई आणि हाई हाई काजत ना हा काजत की इडलिंपीचा ही इमारतीचा ह्रस्व दीर्घ उ उ हा उच्चार करायला कमी वेळ लागतो याचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो म्हणून ह्रस्व आणि दीर्घ अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये एकूण ह्रस्व स्वर 5 आहेत अ आ एकाजत ना अ सॉरी अ ई उ ऋ आणि लु हे काय आहेत हे ह्रस्व स्वर आहेत या 5 स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ह्रस्व स्वर म्हणायचं तर दीर्घ स्वरामध्ये आला का ना आ ई आणि काजत उ अशा पद्धतीने ज्या वर्णाचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर आता ए ए ओ आणि आऊ हे 4 स्वर जे आहेत ना एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन हे स्वर बनलेले आहेत म्हणून यांना संयुक्त संयुक्त म्हणजे एकापेक्षा जास्त स्वर एकत्र येऊन आणि एकाने ही इंग्रजी स्वर अशा पद्धतीने पहिल्यांदा एकाने वर्णाचा प्रकार स्वर ज्या वर्णाचा उच्चार करायला कमी स्वतंत्र होतो त्याला काजत ना स्वर असं म्हणतात त्याच्यानंतर एका जे स्वर नंतर स्वराधी आता आपण जे ना स्वर जसं स्वतंत्र उच्चार स्थान तसं का जे ना ही संपूर्ण का जे स्वर अ आ ई उ म्हणताना सगळ्यात शेवटी अम आणि आ आता का जे अ म्हटल्यानंतर अ आपण एक अनुस्वार देतो किंवा टिंब देतो टिंब देणं म्हणजे अनुस्वार अनु म्हणजे पाठीमागून आणि स्वर होणारा म्हणजे एखाद्यात ना या जे आपण लिहिताना हा जो टिंब आहे हा नंतर देतो म्हणून पाठीमागून स्वर होणारा म्हणून याला अनुस्वार म्हणायचे तर याला काय आहा अ म्हटलं तर पुढे आपण श्वास सोडून देतो आणि म्हणून तिथं थांबतो म्हणून अनुस्वार आणि विसर्ग अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये 2 स्वर आधी आहेत आणि म्हणून आपण एका जतकाने म्हणताना एका जत अंगण एखाद्यात अंगण एखाद्यात काही म्हणताना काच्यात अवर हा टिंब देतो अ लिहितो आणि नंतर टिंब देतो आणि म्हणून याला अनुस्वार म्हणायचं आहे तर स्वतः हा जो शब्द म्हणताना स्वत लिहितो आणि त्याच्या पुढे 2 टिंब देतो त्याला काच्या काच्यात विसर्ग म्हणायचं आहे अशा पद्धतीनं वर्णमालेतील एखादे स्वर आणि स्वराधी फक्त काच्यात ना याच्यामध्ये पुन्हा स्वतंत्र प्रश्नकाने आलेले असतात मला काय आठवतं आज एखाद्यात ना कर सहाय्यकच्या परीक्षेमध्ये आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पुन्हा स्वरांचं एकाने उपप्रकार पडतात सजातीय स्वर विजातीय स्वर जसं ह्रस्व आणि दीर्घ कजत ना हे जसे प्रकार आहेत तसे सजातीय स्वर म्हणजे काय विजातीय स्वर म्हणजे काय आता अ आणि आ हे दोन्ही स्वर एकाच गटातले हे दोन्ही पण एकाच गटात आहेत यांना सजातीय स्वर म्हणायचे एकाच गटातील तर जे स्वर 2 गटामध्ये असतात एकाने अ आणि उ हे अ एका गटातला हा उ एक गटातला आणि म्हणून यांना विजातीय स्वर आणि म्हणून कधी कधी परीक्षेमध्ये ह्रस्व स्वर म्हणजे काय दीर्घ स्वर म्हणजे काय संयुक्त स्वर म्हणजे काय इंग्रजी स्वर म्हणजे काय किंवा सजातीय स्वर कोणते विजातीय स्वर कोणते किंवा सजातीय गटातला स्वर नाही विजातीय गटातला का जे स्वर नाही असे प्रश्न जर आले तर हा चार्ट आपल्या डोक्यात पाहिजे अशा पद्धतीने हे जे स्वर अशा पद्धतीने लेक्चर तुम्हाला काही आवडत जर असेल तर आपल्या काजतना एकाने ह्या व्हिडिओला काजत लाईक करा
त्याचबरोबर पहिल्यांदा आपल्या चॅनल वालेले असाल तर कदाचित आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशनची बेल जी आहे ना ती कदाचित क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे अशाच पद्धतीचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आल्यानंतर त्याची तात्काळ सूचना तुम्हाला मिळत जाईल. आणि त्यामुळे जत ना आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला काही विसरू नका. त्या कदाचित ना म्हणून स्वर आणि स्वराधी आता कदाचित ह्या गटानंतर सगळ्यात जास्त काही प्रश्न मी तुम्हाला काही आज एका जे सांगेल सगळ्यात जास्त काही प्रश्न काही विचारले जातात ते कदाचित व्यंजन. जशा पद्धतीनं ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला कदाचित काही स्वर म्हणायचं, अनुस्वार आणि विसर्ग याला स्वराधी म्हणायचं, तसं ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं म्हणजे जशा पद्धतीनं आपण एखाद्यात ना हा क हा हे व्यंजन लिहिल्यानंतर याचा पाय मोडतो. हा पाय मोडतो म्हणजे काय हो, हा क हा स्वतंत्र एखाद्या ठिकाणी शब्द नाही आहे. तर हा क मध्ये अधिक अ हा शब्द ॲड झाला का त्याच्यापासून एखादी क कमळाचा हे व्यंजन तयार होतं आणि म्हणून हे वर्ण आहे एखाद्या ठिकाणी वर्णामधील. त्यानंतर हा अस्वर केल्यानंतर हा क काय तयार होतो, हे अक्षर तयार होतं. आणि म्हणून कोणत्याही वर्णमालेतील शब्दांचा क्रम कशा पद्धतीनं हा क हे झालं एखाद्यात वर्ण, एखाद्यात क हे वर्ण झालं किंवा ह्या वर्णाला कदाचित काय म्हणायचं, एखाद्यात अक्षर कदाचित म्हणायचं आहे एखाद्यात ना. म्हणून ह्या वर्णाचा एखाद्यात क कमळाचा हे अक्षर तयार झालं, याचा कदाचित पाय मोडलेला आहे म्हणजे याच्यात हा मिक्स करायचा हा काय झाला, हा वर्ण झाला क याखाने, हे काय झालं अक्षर झालं. अक्षरांपासून एका जकाने शब्द कदाचित तयार होताना क अधिक म अधिक ळ कमळ हा काय झाला, हा शब्द झाला. वर्णापासून अक्षर बनतो, अक्षरापासून शब्द बनतो, शब्दापासून वाक्य बनतो. एखाद्या कमळ सुंदर आहे एखाद्यात ना आणि त्याच्यापासून एखादी परिच्छेद बनतो. आणि म्हणून कधी काळी तुम्हाला एखादी प्रश्न कदाचित आला तर कदाचित काही प्रश्न का जर आला तर एखाद्या ठिकाणी हे कशा पद्धतीने असतं, वर्ण वर्णाचं रूपांतर अक्षरात होतं, अक्षराचं रूपांतर शब्दात होतं, शब्दाचं रूपांतर वाक्यात होतं आणि अनेक वाक्य एकत्र आले का त्याच्यापासून काय तयार होतो, परिच्छेद तयार होतो. फक्त त्याच्यानंतर आता हे व्यंजनं आता ज्या कदाचित ना आपण त्या दिवशी मागच्या प्रकरणात बघितलं तर कदाचित ना मराठी एखाद्या ठिकाणी ही भाषेमध्ये एकूण एखाद्यात ना एखाद्यात नाही एकूण एखाद्यात मूळ एखाद्यात शब्द किती तर कदाचित 52 14 अधिक 2 अधिक 34 असे एखाद्यात ना एखाद्यात काही एकूण एखाद्यात काही वर्णमाला जर विचारली तर एखादी किती शब्दांची तर कदाचित 52 याच्यामध्ये हे 2 जोडाक्षर आहेत फक्त कधी ह्या व्यंजनांमध्ये. आता व्यंजनांमध्ये आपण जर बघितलं स्पर्श व्यंजने कशाला म्हणायचं म्हणजे आपण जे एखाद्यात ना कोणताही वर्ण उच्चार करताना आपल्या कदाचित तोंडातील जो कदाचित भाग ते किंवा त्याचा जे ना मुखातील कोणत्या भागाला स्पर्श होतो किंवा हालचाल होते याच्यानुसार त्याला स्पर्श व्यंजनं म्हणतात. तर स्पर्श व्यंजनाचे पुन्हा काही कठोर कदाचित काही व्यंजनं, मृदू वर्ण आणि अनुनासिक. आता हे कठोर वर्ण आता ही व्यंजनं कशी असतात तर ज्या वर्णाचा उच्चार करायला त्या शब्दावर आपल्या कदाचित जे स्वरयंत्र त्याच्यावर दाब द्यावा लागतो म्हणून यांना कठोर वर्ण म्हणतात. तर त्याचबरोबर ज्या वर्णाचा उच्चार हा अतिशय सॉफ्ट आहे याकडे त्यांना मृदू वर्ण म्हणतात आणि नाकातून गरम हवा बाहेर सोडली जाते त्यांना अनुनासिक म्हणतात. अनुनासिक नासिक म्हणजे कसे मृत्तिका म्हणजे नाक. आणि म्हणून हे जी वर्ग 4-5 वर्ग आहेत क च ट त आणि प आता ही व्यंजनं आपण पहिलीला असताना जे शिकलो क ख ग ग मग या क गटामधील एखाद्यात क गटामधील पहिले 2 वर्ण आहेत हे काय आहेत, हे कठोर वर्ण आहेत. पुढचे 2 वर्ण हे मृदू वर्ण आहेत आणि शेवटचं कदाचित ना अनुनासिक आहे. आणि म्हणून या क गटामध्ये क ख ग घ ड 2 कठोर वर्ण, 2 मृदू वर्ण, 1 अनुनासिक. तशाच पद्धतीनं च गट आता तुम्ही एखाद्यात हे सगळे 25 एखाद्यात ना हे जे व्यंजन आहेत पाठ नाही करायचे फक्त वर्ग लक्षात ठेवायचे. एखादी क क गट क गटामध्ये एखाद्यात ना पहिले दोन कठोर वर्ण, पुढचे 2 मृदू वर्ण आणि शेवटचे 1 अनुनासिक. कठोर वर्ण, मृदू वर्ण आणि कदाचित अनुनासिक अशा पद्धतीनं त्याकडे लक्षात ठेवायचं. एखादी कठोर, 2 मृदू आणि 1 कदाचित अनुनासिक. मग एखाद्यात ना ह्या गटामध्ये च गटामध्ये क च ट त आणि प क गटामध्ये क ख ग घ ड च गटामध्ये पहिले 2 स छ ज झ त
तर प गटामध्ये प फ ब भ म एकाच्यात ना मग एकाच्याकडे हा ट झाला का ट गट ट गटामध्ये हे वर्ग आहेत ट ठ ड ढ न प गटामध्ये प फ भ म एकाच्यात ना अशा पद्धतीने हे पाच गट 1 2 3 4 आणि 5 आणि एका एका गटामध्ये एका चकाने 5 5 एकाच्यात ना अशा पद्धतीने एकूण स्पर्श व्यंजन जर म्हटलं तर 25 एकाच्यात ना हे जे एकाच्यात ना हे काय स्पर्श व्यंजन आहेत पाठ करायला फार सोपं पहिल्यांदा फक्त वर्ग पाठ करायचे मग हे 5 वर्ग कोणते आहेत क च ट त प आणि एका एकामध्ये एकाच्यात 5 5 एकाच्यात ना जसं आपण आता प म्हटल्यानंतर कारण हे 5 वर्गावर पुढे उच्चार स्थान कोणते आहे एकाच्यात ना आता कने आपण प म्हणताना प खालचा ओठ वरचा ओठ आणि खालचा ओठ एकमेकांना स्पर्श एकाच्यात करतो फ म्हणताना आणि म्हणून यांना काय म्हणतात यांना ओष्ठीवर्ण पुढे त्यांचं उच्चार स्थान कसं आहे हे गेल्या एकाच्यात बघूया आणि त्याच्यानंतर मग एकाने हे सगळे काय स्पर्श व्यंजन त्याच्यानंतर अर्धस्वर अर्धस्वर म्हणजे आपण जसं स्वर बघितले तर यातीलच कोणत्या तरी स्वरासारखा किंवा स्वरांपासून तयार झालेला किंवा स्वरासारखा उच्चार स्थान आणि म्हणून ही व्यंजन आहेत पण स्वर उच्चार करत आहे एखाद्या स्वरांसारखा म्हणून त्यांना अर्ध स्वर स्वर आहेत पण कसे ते अर्ध य र ल आणि व य र ल आणि व यांना अर्ध स्वर म्हणायचे तर त्याचबरोबर महाप्राण आता महाप्राण खूप वेळा परीक्षेत प्रश्न आला आयएमपीच करून ठेवायचं आहेत एखादी मराठी भाषेतलं महाप्राण असणाऱ्या कदाचित वर्ण कोणतं तर प्रश्नाचं उत्तर ह तर त्याचबरोबर उष्मे आता जे ना महाप्राण का म्हणायचं ह हा शब्द उच्चारताना आपल्या फुफ्फुसातील हवा बाहेर टाकली जाते म्हणून त्याला महाप्राण म्हणतात आणि म्हणून एखादी महाप्राण एखाद्यात ना ज्याचं उच्चार केल्यानंतर फुफ्फुसातील हवा बाहेर टाकली जाते त्याच्यानंतर उष्मे आता उष्मे आपण जर बघितलं उष्मे आता का जे श शामरोगाचा स समयीचा आणि श षटकोनाचा हे तीन एकाच्यात ना एखाद्यात व्यंजन जर बघितले तर ह्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी एखाद्यात ना जी गरम हवा एखादी फुफ्फुसातून एखादी कंपन करत बाहेर पडते आणि एखाद्यात ना ती गरम हवा असल्यामुळं आपण त्याला उष्मे म्हणतो आणि म्हणून श श आणि स यांना एखाद्यात उष्मे म्हणतात म्हणून नीट लक्षात ठेवायचं स्पर्श व्यंजनं कोणती पाच गटामधली प्रत्येक गटामध्ये पाच पाच अशी पाचा पाचा 25 ही स्पर्श व्यंजनं आहेत स्पर्श व्यंजनांमध्ये कठोर एकाच्यात व्यंजनं कोणती मृदू वर्ण कोणती व्यंजनं कोणती अनुनासिक एकाच्यात कोणती तर उष्म्यांमध्ये एखाद श स आणि स फक्त द्रविडी वर्ण किंवा जे स्वतंत्र वर्ण मला काय आठवतं 2019 कर सहाय्यकच्या परीक्षेत मराठी भाषेतील द्रविडी वर्ण कोणतं द्रविडी कारण त्या दिवशी आपण एखादी बघितलं एखादी भाषांमध्ये एका जे दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या ज्या द्रविडी भाषा आहेत मल्याळी असेल एखाद्यात ना तमिळी असेल तर एखाद्यात ना उत्तर भारतात एखादी आर्य लोकांनी एखाद्यात देवनागरी एखादी लिपी तर यापैकी ळ हा जो काही शब्द आहे हा द्रविडी भाषेतला वर्ण एखादी आपल्या मराठी भाषेत आलेला आहे म्हणून त्याला द्रविडी वर्ण म्हणतात आणि क्ष आणि ज्ञ हे काय आहेत ही जोडाक्षर आहेत आता ही जोडाक्षरं एखाद्यात ना हा क्ष आणि ज्ञ क्ष हे जितका जितकाने वर्ण आहेत हा तयार होताना क्ष म्हणजे क अधिक श अधिक अ एखाद्या क्ष क्षत्रियाचा हा जो वर्ण कसा तयार होतो एखाद्यात क कमळाचा अधिक त्याच्यामध्ये श आपण एखाद्या बघितलं उष्मांमधला हा जो एखाद्या उष्मांमधला श आणि शेवटी अ हा स्वर अशा पद्धतीनं व्यंजन आणि स्वर दोन्ही एकत्र येतात म्हणून क्ष क्षत्रियाचा तयार झाला निय ज्ञानेश्वराचा हा तयार होताना एखाद्यात काही व्यंजनामधले द न य आणि सगळ्यात शेवटचा अ अशा पद्धतीनं व्यंजन आणि स्वर हे दोन्ही एकत्र झाले म्हणून यांना जोडाक्षर एखाद्यात म्हटलं जातं अशा पद्धतीनं ही जीत ना सगळी एखाद्यात वर्णमाला किंवा वर्णमालेतील एखाद्या काही वर्णाचे मुख्य प्रकार जे तीन स्वर स्वरादी आणि व्यंजन स्वर कशाला म्हणायचं तर ज्या वर्णाचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो त्याला स्वर असं म्हणतात मराठी भाषेत 14 स्वर आहेत त्याचबरोबर त्या स्वरांमधले एखाद्यात ना ह्रस्व स्वर कोणते ह्रस्व ज्याचा उच्चार करायला कमी वेळ लागतो अ एखाद्यात ना त्याचबरोबर एखाद्यात ई एखाद्यात ना त्यात हु
रु हे जे न ह्रस्व हे जे काचे दीर्घ हे जे काचे संयुक्त आणि हे इंग्रजी आणि एका जत स्वरादी अनुस्वार आणि विसर्ग एका जत ना हे दोन स्वरादी आहेत तर व्यंजनांमध्ये स्वतंत्र उच्चार स्थान असणारे स्पर्श व्यंजन 25 एका जत ना हे जे काही स्पर्श व्यंजन आहेत चार अर्धस्वर आहेत य र ल व महाप्राण एकच ख हत्तीचा एका जत ना त्याचबरोबर उष्मी तीन आहेत श स आणि ह्य एका जे श शामरोगाचा श षटकोनाचा स समयचा द्रविडी वर्ण एकच ल आणि एका जे जोडाक्षर श आदित्य अशा पद्धतीने एका जत ना ही जी काजे मराठी वर्णमालेतील एका जत ना वर्णाचे प्रकार आणि त्यांच्या संदर्भात पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेमध्ये येताना प्रश्न पहिला ह्या घटकावर विचारला जातो आणि याच्यातून प्रश्न जर सटकला तर काजे ना वर्णाचं उच्चार स्थान कोणतं याच्यावर काही प्रश्न विचारला जातो पण वर्णाचं उच्चार स्थान तयार करताना बरेच मुलं हे सगळे उच्चार स्थान आणि वर्ण पाठ करतात मी तुम्हाला सांगतो याला पाठ करण्याचं काहीच काम नाही फक्त कोणत्याही वर्णाचा उच्चार करायला असेल आपल्या मुख एका जे पाठ याच्या संदर्भात जे आहेत ना मग हे जे आहेत ना उच्चार स्थान फक्त याच्यानुसार काय जे उच्चार स्थान कोणताही उच्चार करायचा असेल तर कोणताही शब्द एकाने म्हणताना आता मी एका जेतना एखाद्या शब्द एका जेत म्हणतो जसं एका जेत म प फ च ट ठ तर मुखातील पहिला भाग हा जो आपल्याकडे व्होकल कॉर्ड ज्याला आपण कंठ म्हणतो कोणताही शब्दाचा उच्चार करताना पहिला शब्दाची उत्पत्ती किंवा वर्णाची उत्तरी कंठातून होते म्हणून पहिला एखाद्यात कंठ कंठाच्या एखाद्यात वरचा भाग एखाद्या दुसरा जो भाग आहे आपण एखाद्या त्याला तालू टाळू म्हणतो किंवा तालू म्हणतो हा दुसऱ्या नंबरचा एखाद्यात भाग त्याच्यानंतर तालूनंतर तिसरा काय ना आपल्या जिभेचा वरचा भाग जो एखाद्या जो खड्डा असतो त्याला काय जे काय काय म्हणतात मूर्धा म्हणतात त्याच्यानंतर चौथा भाग दात एखाद्या दाताला काय जात हालचाल होते किंवा जिभेची स्पर्श होतो ते दात आणि काय जात ना शेवटचा पाचवा भाग ओठ आणि म्हणून एखाद याचं हे सगळे वर्ण पाठ करण्याची गरज नाही फक्त मुखातील पहिला भाग एखाद्यात कंठ पहिला भाग एखाद्यात कंठ नीट लक्षात ठेवायचा आहे पहिला भाग कंठ कंठानंतर दुसरा भाग एखाद्या कंठाच्या वरती एखाद्यात ना मूर्ध एखाद्या तालू तालू हा दुसरा भाग एखाद्या तिसरा काचित मूर्धा जिभेच्या वरचा खोलगट भाग चौथा एखाद्या दात आणि पाचवा काने कोट फक्त कोणत्याही व्यंजनाचा उच्च स्वर असू द्या किंवा काच्या काही स्वरादी असू द्या किंवा जे काही व्यंजन असू द्या यातील कोणत्या भागाची हालचाल होते त्या मुखातील भागाचं नाव त्याला दिलं जातं आणि म्हणून पहिल्यांदा काय हा जो काय चार्ट नीटला काय लक्षात ठेवायचा पहिला काय स्वर आता स्वर व्यंजन मुखातील कोणत्या भागाची हालचाल होते किंवा कोणत्या भागाला स्पर्श होतो एक जत त्या भागाचं नाव आणि त्याच्यानुसार त्या वर्णाला दिलेलं नाव आता आपण एखाद्यात ना एखाद्यात पहिल्यांदाच आता काय स्वरमध्ये एखाद्यावर बघितलं अ आणि आ हे दोन एखादे सजातीय जे स्वर त्याचबरोबर व्यंजनांमधील क गट क गट म्हटलं का तुमचा पाठच झाला आता क ख ग घ ड क ख ग घ ड फक्त पहिल्यांदा एकच एखाद्या ठिकाणी अक्षर लिहायचं ह जो महाप्राण आहे एखादी हे महाप्राण याचा उच्चार करताना आपला काने व्होकल कॉर्ड क वर्ग कंठ एखाद्यात ना आणि म्हणून या वर्णांना काय म्हणायचं कंठवर्ण म्हणायचंय आणि म्हणून फक्त ज्या ठिकाणी पुन्हा हे जे गट क गट पहिल्या गटामध्ये कंठ यातमध्ये काय पहिल्या काय क गट येतो आणि म्हणून या क गटाला काय काय नाव येतं एखादी क गट आणि म्हणून फक्त तुम्ही एखादे एवढे वर्ग जरी लक्षात ठेवले तरी एखाद्या तुमच्या लगेच्या काय लक्षात एखाद्यात काही येत चालेल त्याच्यानंतर दुसऱ्या काजेत ई ह्रस्व आणि दीर्घ हे दोन्ही एखाद्यात ह्रस्व आणि दीर्घ याच्यामध्ये जे ना हा पहिले स्वर झाले का स्वरानंतर दुसऱ्या काजेत गट कोणता येतो एखाद्या तालव्य तालू हा दुसऱ्या काजेत मुखातील भाग आणि मग याच्यामध्ये जे आहेत ना च छ ज झ त्र हे सगळे सगळे काय टाळू आपण उच्चार करताना ज म्हणून जेव्हा म्हणतो जेव्हा काय जेत ना तोंड धाबलं जातं आणि म्हणून य आणि श हे सगळे सगळे काय मुखातील दुसरा भाग मी मगाशीच क्रम सांगितला हे दुसरा काचित भाग तालू तालू एकाच्यात हालचाल होते आणि म्हणून याला काय म्हणायचं तालव्य वर्ण हा काचित त गट त गटामध्ये तालव्य त्याच्यामध्ये तिसरा काचित रु ऋषीचा फक्त पुढे तीन प्रश्न एकाने घेणार आहे मराठी भाषेमध्ये लुप्त झालेले स्वर कोणते
रू आणि लू हे मराठी भाषेत सध्या वापरत नाही ते लोप पावलेले किंवा नाश पावलेले कचे स्वर आहेत तर ट घट ट ठ ड ढ न त्याचबरोबर उष्मांमध्ये र श आणि ळ हे काय आहेत मूर्धा आपल्या मुखातील तिसऱ्या नंबरचा भाग आहे याची हालचाल होते आणि म्हणून याला काय म्हणतात याला मूर्धन्य असं कचे म्हटलं जातं त्याच्यानंतर जे आहेत ना चौथ्या कचेत लू आत्ता सांगितलं ट घट त थ द ध न फक्त याच्यामध्ये ल आणि स हे दोन ऍड केले का जे आपल्या काजेत म्हणजे दाताचा काजेत कोणता आपण म्हणतो त थ द ध आपली जी जीभ ही दाताला स्पर्श करते आणि म्हणून या वर्ण दाताला स्पर्श करते म्हणून याला काय म्हणतात दंतवर्ण त्याचबरोबर तिसरा काजेत उ ऱ्हस्व उ दीर्घ ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही हे स्वर त्या प फ ब भ म प आता जे ना जसं त म्हणताना जिभेचा स्पर्श दाताला होतो तसं प फ म्हणताना आपला जो होट आहे खालचा ओट वरच्या ओटाला काय स्पर्श करतो आणि म्हणून एका ज्यात नाही ह्या ज्या काजात नाही यांना काय म्हणतात एका ज्यात नाही ओष्ठ्य ओठाची हालचाल होते म्हणून या वर्णा काजात ओष्ठ्य वर्ण असं काजात म्हटलं जातं आणि म्हणून पुन्हा काय तुम्हाला काय सांगेल क च ट त प हे काजात नाही हे ज्या काजात नाही हे पा क च या गटातील एकाच्यात ना एकाच्यात बघा एकाच्यात इथं त्याच्यानंतर स्वरांमध्ये फक्त ये ये एकाच्यात ना ये आणि ये आपल्या काजात कंठ ए ए म्हणताना कंठ आणि तालू हे दोन एकाच्यात ना ह्या मुखातील भागाची हालचाल होते किंवा त्यांच्यावर दाब द्यावा लागतो आणि म्हणून यांना ज्यात कंठ आणि तालू हे दोन एकत्र येऊन त्याच्यापासून एक शब्द तयार होतो आणि म्हणून त्या वर्णांना काय म्हणतात कंठ तालव्य आणि म्हणून एकाच्यात ए गटामध्ये ए आणि ए एकाच्यात कंठोष्ट्य एकाच्यात ना प फ प कंठ तालव्य त्याच्यानंतर जे आहेत ओ आणि ओ औ एकाच्यात ना हे दोन्हीच्या दोन्ही कंठ आणि ओठ कंठ आणि ओठ एकत्र येतात म्हणून त्यांना कंठोष्ट्य असं एकाच्यात म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर एकाच्यात ना याच्यामध्ये व एकमेव एकाच्यात ना व्यंजने हे व म्हणताना दात आणि ओठ हे नीट एकाच्यात लक्षात ठेवायचे आहेत व म्हणताना दात आणि ओट एकत्र येतात आणि म्हणून त्यांना दंत्योष्ट्य असं कचेत म्हटलं जातं आणि शेवटच्या वर्णांमध्ये च छ ज दात आणि तालू यांची हालचाल एकत्र होते म्हणून त्यांना दंत तालव्य फक्त बऱ्याच जणांना एखाद्यात नाही हे एखादी कठीण जाईल पण एकदा दोनदा तीनदा हा सगळा चार्ट तुम्ही रिव्हाइज एखाद्यात केला तर जे आहेत ना ह्या चार्टच्या बाहेरचा प्रश्न जात नाही फक्त उच्चारस्थान कोणतं आहे ही मुखातील पाच भाग लक्षात ठेवायचे हे पाच भाग मुखातले एकाने हे आणि हे पाच एखाद्यात वर्ग पाच मुखातले भाग आणि पाच वर्ग एवढ्या ह्याच्यावर सगळीच्या सगळी एखाद्यात आणि स्वर स्वरादी आणि व्यंजन एखाद्यात ना आपण तयार करू शकतो त्यासाठी असा चार्ट तुमच्या वहीव नोटबुकमध्ये एखादा लिहिलेला पाहिजेत एक दोन दिवसानंतर तुम्ही रिव्हाइज केला पाहिजेत आणि रिव्हाइज जर केला तर याच्या बाहेर एखादी प्रश्न काय जात नाही फक्त प्रश्न जर आला तर कशा पद्धतीने विचारला जातो जसं महाप्राण ह म्हटलं का त्याला महाप्राण म्हणतात फक्त ह आणि कदाचित इंग्रजी भाषेमधील एच किंवा के एच यांना कदाचित ना उच्चारस्थान होणारे या कदाचित आणि जे वर्ण आहेत त्यांना महाप्राण गटातील वर्ण म्हणतात र हा जो एखादा शब्द उच्चारताना एखाद्यात ना आपल्या काजात ना फुफ्फुसातील हवा कंपनाद्वारे बाहेर पडते म्हणून कंपित वर्ण कोणता तर प्रश्न तो र त्याचबरोबर दुसऱ्या काजात आपण एका जर बघितलं बीत कशाला म्हणतात एकच शब्द एखाद्यात ना एकच शब्द पला जर काजात प जर जोडला एखाद्यात ना एखादी क ला क जर जोडला तर अशा पद्धतीने एकच काजात वर्ण हा दोनदा काही एकत्र लिहिला जातो त्याला द्वित म्हणतात एखाद्या द्वित एकदा ये प्रश्न कदाचित येऊन पण एखादी गेला द्वित एखाद्यात कशाला म्हणतात किंवा त्याचे बारकावे एवढं प्रकरण तुम्ही एखाद्यात तयार जर केलं तर कोणत्याही परीक्षेमध्ये एखाद्यात बाहेर एखाद्यात प्रश्न जात नाही अशा पद्धतीने ही सगळी वर्णमाला बारकाने तुम्ही एखाद्यात तयार करा आणि एखाद्या त्याच्यावर एखाद्यात कशा पद्धतीने प्रश्न बनवू शकतात हे आपल्या वहीमध्ये लिहित झाला तर अशा पद्धतीने ही जी सगळी वर्णमाला किंवा त्याच्या संदर्भात माहिती हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद.